पवार घराण्यातील रोहित पवार हे पहिल्यांदाच आमदार म्हणून विधानसभेत पोहोचलेत. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं त्यांनी विधानसभेत पहिल्या दिवसापासून हजेरी लावली. मंगळवारी सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमदार जे आहेत यांच्यात झालेल्या प्रकार योग्य नसल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. अनेक आमदार नवे असल्यानं नव्या आमदारांना भाजपनं योग्य मार्गदर्शन द्यावं असं देखील रोहित पवार म्हणालेत. दरम्यान भाजपचे एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते असून एखाद्या वैयक्तिक कामासाठी देखील शरद पवार यांची भेट घेतली असेल अशी शक्यता रोहित पवार यांनी वर्तवलेली आहे. आमदार रोहित पवार यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी. नागपूर आलेले रोहित दादा पवार आपल्या सोबत आहेत. पहिल्यांदा तुम्ही आमदार म्हणून विशेष अधिवेशनानंतर अधिवेशनात येतात, एकंदरीत कसं वाटतं अधिवेशनाचं वातावरण सगळं? नाही, एक तर नागपूरमध्ये आल्यानंतर नेहमीच आनंद होतो आणि इथं फक्त वेगळा आज वेगळं पण म्हणजे इथे आमदार म्हणून आलो आहे. तर या अधिवेशनामध्ये सुरुवात कशी झाली अख्ख्या राज्याला माहितीच आहे, पण तरीसुद्धा त्या ठिकाणी आदरणीय अध्यक्ष साहेबांनी चांगल्या पद्धतीने लोकांच्या हितासाठी ते जे सेशन होतं ते पूर्ण केलं. कालही तशाच प्रकारच्या काही प्रमाणात न ऐकून घेता गोंधळ करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला, तिथंसुद्धा कामकाज हे पूर्ण झालं आणि आज तसा तिसरा दिवस आहे. आजपासून लक्षविधी असतील नाही तर काही मुद्दे असतील, आपण गव्हर्नर साहेबांचं जे भाषण होतं त्याच्यावर पण चर्चा ही होणार आहे. 15 आमदार नवीन आतात, हे सगळं गोंधळात 2 दिवसाचं कामकाज गेला, हे खरं तर अपेक्षित होतं का? आणि जर असा गोंधळ राहील तर काय चर्चा होईल मग या अधिवेशनात? आता कमी दिवसात अधिवेशनामध्ये गोंधळपेक्षा चर्चा होणं अपेक्षित आहे. चर्चा केलं, संवाद साधला, त्यातून मार्ग निघू शकतो. पण फक्त विरोध करायचा म्हणून नाहीतर कुठेतरी आम्ही आमच्या लोकांच्या हक्कासाठी लढतोय दाखवण्यासाठी जर तो फक्त गोंधळ असेल तर त्याला काही अर्थ राहत नाही. त्या चर्चेशिवाय कुठलाही मार्ग हा निघत नाही आणि चर्चेचा मार्ग हा स्वीकारण्यापेक्षा त्या ठिकाणी गोंधळाचा मार्ग या ठिकाणी विरोधकांनी स्वीकारलेला दिसतोय. पण तरीसुद्धा तिथं या विधी मंडळामध्ये आम्ही सर्वजण मिळून सर्वसामान्य लोकांसाठी जे काय योग्य असे निर्णय असतील ते आदरणीय सीएम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली घेत राहू. बघा, सीएम साहेबांनी पण सांगितलं, अजितदादा पण वारंवार सांगत आले आहेत की कर्जमाफी होणार, या बाबतीतली चर्चा ही करावी लागते. कारण की शेवटी गेल्या वेळेस जे आधीचं सरकार होतं जे मुख्य पक्ष म्हणजे बीजेपी होता त्याच्यामध्ये पण त्यांनी कर्जमाफी केली अशी सांगण्यात आली होती, पण त्याची आकडेवारी पण कुठं ना कुठेतरी समजून घेतली व्हायला. कारण का जिथं जाईल तिथं शेतकरी म्हणतो आम्हाला कर्जमाफी मिळालीच नाही, त्यामुळे किती लोकांना मिळाली, काय परिस्थिती आहे, आजची परिस्थिती काय, याला आपल्याला खोलात जाऊन तिथं तो अभ्यास करावा लागतो. पण या सरकारमध्ये अभ्यास जो केला जाईल त्यावर नक्कीच मार्ग पण निघाला जाईल. आधीच्या सरकारमध्ये अभ्यास जास्त होत होता आणि मार्ग निघत नव्हता.